मी डॉक्टर काले, मी खाजगी हॉस्पिटलमध्ये कन्सल्टंट ऑर्थोपेडिक सर्जन आहे. आमच्या खाजगी हॉस्पिटलमध्ये सर्व प्रकारचे ऑर्थोपेडिक ऑपरेशन होतात. तमाम लोगों से बता रही है, बैठ ले, बैठ कर ले. ऐंशी दिवसापासून मणिपूरमध्ये कुकी समाज आणि मैत्री समाजामध्ये जो जातीयवाद झालेला आहे, हिंसाचार जो चालू आहे, तो दाबून ठेवण्यात आलेला होता. आणि मी आभार मानून सोशल मीडियाचे आणि सर्व पत्रकारांचे, सर्व सोशल मीडियाचे की त्यांनी जो व्हिडिओ व्हायरल केला आणि त्याच्यामुळे सगळं मणिपूर सरकार हे खडबडून जागा झालं. आणि आता त्यांनी आदेश दिले की ज्या मणिपूरमधील कुकी समाजाच्या महिला आहेत, अगदी आम्हाला सांगायला सुद्धा लाज वाटेल आणि माणुसकीला काळी फासली जाईल अशी ही घटना, दुर्दैवी घटना या मणिपूरमध्ये घडलेली आहे. तीन कुकी समाजातील महिलांना निर्लज्ज करून, त्यांच्यावर रेप करून 21 वर्षाच्या मुलीच्या डोळ्याच्या समोर तिच्या भावाचा आणि तिच्या वडिलाचा खून करण्यात आला. ही अतिशय निर्दयी गोष्ट आहे, हृदय हेलावणारी गोष्ट आहे. आणि ज्या वेळेला सोशल मीडियाने मी व्हिडिओ व्हायरल केला झालेल्या घटनेचा, तर सरकार जागा झाला आणि आत्ता त्यांचा शोध, त्यांचे शोध चालू आहे. ज्यांनी हे कृत्य केलं, तर त्यांचा शोध चालू आहे. त्यातील दोघं तिघं हे सापडलेलं आहेत. आणि आज आम्ही राष्ट्रवादी काँग्रेस महिला आघाडीच्या वतीने, राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या वतीने, ज्या नराधमांनी या महिलांवर अन्याय अत्याचार केला, तर त्या नराधमांना फाशीची शिक्षा झाली पाहिजे, ह्याशिवाय त्यांना दुसरी शिक्षाच नको, याच्यासाठी आज आम्ही रस्त्यावर उतरून आंदोलन करत आहोत. नाही असं आम्ही जाहीरपणे सांगतो. जर त्या नराधमांना फाशी झाली नाही, तर राष्ट्रवादी काँग्रेस महिला आघाडी रस्त्यावर उतरेल आणि त्या नराधमांना फाशीची शिक्षा झाल्याशिवाय गप्प बसणार नाही. ताज्या बातम्या पाहण्यासाठी प्राईम महाराष्ट्र न्यूज चॅनलला सबस्क्राईब करा.